नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. आपण पाहत आहात मीरा भाईंदर लाईव्ह. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि मराठी भाषिकांसाठी नेहमीच अग्रगण्य असणं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा भाईंदर शहरने मराठी भाषेचा समृद्ध सफरनामा, गीत आणि नृत्याचा अनोखा नजराणा महाराष्ट्रनामा हा कार्यक्रम आयोजित केला. भाईंदर पूर्वेला असणाऱ्या मारुती मंदिरासमोरील नवघर मैदानात मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजरामर मराठी साहित्याला दर्शवणारी ग्रंथदिंडी ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर पार पडली. मीरा भाईंदरचे शहर प्रमुख प्रसाद सुर्वे यांच्या नेतृत्वात संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या अनोख्या कार्यक्रमाचे मीरा भाईंदरकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. पाहूया मीरा भाईंदर लाईव्हने केलेला हा स्पेशल रिपोर्ट. मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी या गाण्याने सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मराठी संस्कृतीला मराठी साहित्याची आणि मराठी संगीत क्षेत्राची जोड ही नेहमीच मोठ्या प्रमाणावर लाभली आहे. मराठी संगीताचे विविध पैलू या सफरनाम्यातून भाईंदरवासियांसमोर सादर करण्यात आले. महाराष्ट्रनामा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भाईंदरमधल्या महिलांसाठी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बरेच मान्यवर मंडळी उपस्थित होते. भाजपा भाईंदरचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील मनसेच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने समस्त भाईंदरकरांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रसाद सुर्वे आणि त्यांची टीम त्याने मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र मराठी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांना त्यांनी व्यासपीठावर बोलावलं. सर्व राजकीय मतभेद म्हणा किंवा पक्ष म्हणून बाजूला ठेवून अनेक मान्यवर व्यासपीठावर आले त्याचाही आनंद होतोय. आणि हे खरं आहे की मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जगाच्या पाठीवर मराठीची अस्मिता ही अत्यंत उज्ज्वलित होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे तरुण मुलं, तरुण तुर्क हे जे मेहनत करत आहेत, प्रयत्न करत आहेत, त्याला माझ्या शुभेच्छा. मनसेचे ज्येष्ठ नेते शिरीष सावंत मीरा भाईंदर लाईव्हशी मोकळेपणाने बोलत होते. मराठी भाषा लोप पावत चालली असं नाही आहे. आता ह्या नवीन पिढीमध्ये ह्या मराठी भाषेचा जास्त प्रसार होणं आवश्यक आहे. आज आपण बघतो जिथं तिथं हा दुसऱ्या भाषांचा वापर होतो आहे, तो टाळला पाहिजे. आणि यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्नशील आहे. राजसाहेबांचा नेहमीच असा प्रयत्न राहिलेला आहे की मराठी भाषेला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. मराठी मुलांना, मराठी सर्व भाषिकांना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं पाहिजे असा राजसाहेबांचा आग्रह आहे. एकंदरीत मीरा भाईंदर मनसेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. मराठी भाषा लोप पावली आहे असं आपण म्हणू नाही शकत, कारण मराठी भाषा ही या देशातली सगळ्यात जुनी भाषा आहे असं मला वाटतं. ठीक आहे, कुठेतरी आपण या आधुनिकतेच्या जगामध्ये इंग्रजीचा हव्यास आपण जडला असेल, पण असं नाही की आज आमच्या घरामध्ये मराठी मुलांवर, मराठी आपल्या मराठी कुटुंबामध्ये मुलांवर मराठी संस्कृती होत आहे. भाषा लोप पावत चालली असं मला वाटत नाही, पण कुठेतरी प्रसार आणि प्रचार आपण कमी करतो आहे असं मला वाटतं. म्हणूनच आज आम्ही या व्यासपीठावर या मीरा भाईंदरमधील ज्या शाळा प्रयत्न करतो
करता है कि ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत अशा 10-12 शाळा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या मराठी माध्यमाच्या शाळा चालवतात अशा संस्था चालकांचा आज आम्ही सत्कार केला आणि हेच आमचा उद्देश होता की कुठे तुमची भावना आहे की मराठी भाषा लोप पावते तर ती जगली पाहिजे की आपण इतर भाषेचा विरोधात जाण्यापेक्षा आपण आपली भाषा कशी अग्रगण्य होईल आपल्या भाषेचा प्रसार प्रचार कसा होईल याच्यासाठी आपण या भाषा मराठी भाषा दिनी संकल्प घेतला पाहिजे असं मला वाटतं. कार्यक्रमासंदर्भात मीरा भाईंदर लाईव्हशी सगळे मान्यवर मंडळी उत्साहाने बोलत होती. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 कोटी जनता ही मराठी आहे. मीरा भाईंदरमध्ये मराठी टक्का जरी थोडाफार घसरला असला तरी पुन्हा एकदा आमच्या सन्माननीय राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन हा टक्का वाढतोय. मराठी बोलण्याची कालपर्यंत लाज वाटत असलेले मराठी आज अभिमानाने बोलत आहेत आणि हा अभिमान दिवसेंदिवस वाढत जाईल आणि मला वाटतं की पुढच्या काही वर्षांमध्ये मीरा भाईंदरमध्ये मराठी टक्का हा 50%च्या वरती जाईल. आपल्याला मला वाटतं टक्का घसरला हा शब्द डिलीट करावा लागेल. घसरेल कसं, आम्ही मुसलमान असून मराठी पसंत करतो, मुसलमान असून मी मराठी शिक्षण केलं आहे आणि मी मराठी बोलतो आणि मला मराठी हा भाषा आवडतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला या मराठी ट्रम्प कार्डचा किती फायदा होईल हे बघणं आता गरजेचं ठरलेलं आहे. इतर अपडेट्ससाठी कनेक्ट रहा मीरा भाईंदर लाईव्ह सोबत.